आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉपनेन बातम्या. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती. रात्रभर पडलेल्या पावसानं मंदिरामध्ये पावसाचं पाणी झिरपलं. विठ्ठल मंदिरामध्ये 150 कोटींच्या विकास आराखड्याची कामं सुरू असतानाही गळती लागल्यानं भाविकांची नाराजी. नागपूर जिल्हा परिषदेतील रखडलेली पदभरती पुन्हा सुरू. जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक, आरोग्यसेवक यासह 4 गटातील परीक्षा सुरू. 21 जूनपर्यंत परीक्षा चालतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग. 6 तासामध्ये 57.8 मिमी पावसाची नोंद झाली. उकाड्यानं नागरिकांना दिलासा मिळाला. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 4 दिवसांपासून पावसाची हजेरी. पावसामुळे ओढे नाले प्रवाहित. उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. राज्यात जोरदार पावसाची हजेरी. मुंबईसह सोलापूरमधील मुसळधार पावसाच्या सरी. सोलापुरात काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. सोलापूरच्या मोहळमध्ये पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान. टरबूज उत्पादकांना देखील फटका बसलाय. टरबूज पीक नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आता शेतकऱ्यांची ही धावपळ. अमरावतीच्या चिखलदरामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे धुकं पडायला सुरुवात झाली. परिसरामध्ये सौंदर्य बहरलेलं आहे. नांदेड जिल्ह्यात सततच्या वातावरण बदलामुळे शेतीपिकांना फटका. तर उन्हाच्या तीव्रतेमुळे पालेभाज्यांचं मोठं नुकसान. तुळजाभवानी मंदिरामध्ये विविध 47 जागांसाठी नोकर भरती जारी. भरतीसाठी 9825 अर्जांची नोंदणी. तर धार्मिक व्यवस्थापक पदासाठी 1270 अर्ज